त्या वेळेला सोनाली कुलकर्णी किती वेळ आहे किती वेळ आहे काय काय झालंय मला जायचंय अगं हो आता आत्ता ना दोन तास कधी जाणार थंडी भयंकर होती त्याच्यावर तिला काहीतरी कोणतरी म्हणा आता हिचा प्लॅडर फुटणार सांगू देईल बटाटे वडा बटाटे वडा बटाटे वडा असा एक विकत माणूस यायचा आणि आम्ही त्याला बघायचं धावायचो कारण तो राजा गोसावी सारखा दिसायचा नमस्कार मी निर्मिती सावंत आणि या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या सुहासताई जोशी आम्ही खरं तर झिम्मा या सिनेमाबद्दल सांगायला तुम्हाला आलो आहे जो आता 19 तारखेला रिलीज होतो आहे 19 नोव्हेंबरला आणि त्या सिनेमामध्ये आम्ही दोघींनी काय मज्जा केली आहे ते आम्हाला सांगायचं आहे तुम्हाला. माझं सिनेमातलं कॅरेक्टर आहे निर्मला कोंडे पाटील जी एक साधारण सातारकडच्या एका राजकारण्याची बायको आहे आणि ती एकटीच चालली आहे टूरवर लंडनच्या ट्रिपवर चालली आहे ती आणि तिथे तिच्या काय काय गमती जमती होतात काय काय घडतं ते त्या सगळ्याचं चित्रण म्हणजे निर्मला कोंडे पाटील आणि सुहासताईचं. मी सुहास जोशी या झिम्मामध्ये मी इंदुमती कर्णिक हे पात्र करते. ही इंदुमती कर्णिक छान वयस्कर आहे माझ्यासारखेच पण तरीही तिला छान मजा करायची आहे. तिला म्हणजे शिंग म्हणून वासरात गेल्यासारखं तिला नाचायचं आहे सगळ्यांच्या बरोबर आणि तशी भरपूर मजा मी या सगळ्या ट्रूप बरोबर करून घेतली. आम्ही खूप मजा केली तिथे. झिम्मा एक आमचा प्रवास होता आणि तो मला वाटते सगळ्या प्रेक्षकांनाही एक खूप छान प्रवास होणार आहे. राजश्री मराठीसाठी आम्ही त्यातल्या प्रवासाच्या सगळ्या गमती जमती तुम्हाला सांगायला आज इथे दोघे जण आलेले आहोत. वडापावची माझी मेमरी आहे ना ती म्हणजे अर्थात मी अगदी कट्टर मुंबईकर आहे त्यामुळे वडापाव आणि मी हे समीकरण खूपच छान आहे. पण आपल्याकडे कसं मुंबईमध्ये साधारणतः वडा जो केला जातो तो पिवळ्या भाजीचा असतो म्हणजे ती बटाट्याची भाजी जी आहे हळद असते घातलेली मिरची असते घातलेली त्यामध्ये आणि ते सारण असतं आणि वरून बेसनचं पीठ असतं. पण माझ्या आठवणीतला वडापाव जो आहे ना तो माझ्या गावचा आहे मालवणचा वडापाव फेमस आहे अत्यंत आणि मालवणला त्या सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये माझं घर आहे आणि माझ्या तीराचं एक हॉटेल पण आहे त्या किल्ल्यामध्ये. तिथला जो वडापाव आहे ना तो तोंडाला पाणी सुटलं अरे तो वडापाव त्या वड्यातली भाजी जी असते त्याच्यात त्यांनी तो मालवणी मसाला घातलेला असतो म्हणजे ती मिरची नसते किंवा पिवळी भाजी नसते त्याच्यात तो मसाला असतो गरम मसाला आणि जे आपण ज्या पिठात तो उडवून तळतो ना म्हणजे बेसनाच्या पिठात तो एकदा तळून घ्यायचा आणि तो बाहेर काढून ठेवायचा एकदाच जस्ट तळून घेऊन आणि थोडासा थंड झाला की तो पुन्हा तळायचा पुन्हा बेसनाचं पीठ लावून तळायचं वेगळाच लागतो तो. आम्ही कधीतरी करून बघा खूप मस्त एक वेगळा वडापाव खाल्ल्याचं तुम्हाला फील येईल. आणि तिकडे आमच्याकडे वडापाव कांदा खायची सवय आहे कांदा आणि वडापाव दिलं करायचं त्यामुळे माझी वडापावची मेमरी अशी सॉलिड आहे कारण इकडचे तर सगळे वडापाव मुंबईचे म्हणजे काही त्याला तोडच नाहीये पण हा जरा वेगळा म्हणून मला तो खूप आवडतो. माझी वडापावची मेमरी अशी आहे की वडापाव आम्हाला माहीत नव्हता. आम्ही शाळा कॉलेजमध्ये असं मी पुण्याची आहे तर दारावरती एक पिशवीत डबा घालून बटाटे वडा बटाटे वडा बटाटे वडा असा एक विकत माणूस यायचा आणि आम्ही त्याला बघायचं धावायचो कारण तो राजा गोसावी सारखा दिसायचा. आम्ही कशाला राजा गोसावी खरा बघायला जातो त्याच्यामुळे आम्ही हा बटाटे वड्याला वाल्याला बघायला जायचो आणि वडे सुंदर असायचे पण त्याच्याबरोबर पाव नसायचा त्याच्याबरोबर फक्त लसणाची चटणी असायची. सो वडा पाव हा पदार्थ मी मुंबईत आल्यावरती पाळलेला आहे आणि मला वाटतं तो अत्यंत एक हेल्दी प्रकार आहे. खरं आहे म्हणजे भूक लागते शूटिंग बिटिंग
मध्ये सुद्धा असं वाटतं की काय आलाय खायला, आपण दोघी तशा हार्डकोर नाटकवाल्या प्रश्नच येत नाही. एक तर महाराष्ट्रभर तो मिळतो ताजा गरम गरम आपल्याला असतो, म्हणजे काय म्हणजे याची जंतुविंतूची काय भीती नाही. पाव घेतला नाही घेतला गरम केला थोडासा की झालं, हेल्दी खाणं वाटतं मला त्या. वडापाव अत्यंत पौष्टिक असतो मान्य, अत्यंत पौष्टिक असतो. पण एक आणखी वडापावची मला गंमत आठवते की मग त्यावेळेला पुण्यात ना घरोघरी खूप व्हायचे, तर ते बटाटा उकडायचा त्याच्यात आलं लसूण मिरची आणि फोडणी घालायची त्या बरोबर. पण आमच्याकडे म्हणजे माझी बहिणी त्याच्यात बारीक कांदा पण कापून घालायची घरच्या घरी करताना आणि कच्चाच तो टेस्टी लागायचा. आणि बाहेरचे बटाटे वडे पण असे वरणच जाड असतात किंवा ते पीठ त्याच्यात खूप घालतात, एक तर त्याच्यात सोडाही घातला जातो. घरी आपण करतो तेव्हा मग त्याच्यात सोडा न घालता पाच तळ पीठ केलं ना की त्या बटाटे वड्याची जास्ती मजा येते. तर मी करते बऱ्याच वेळेला, या एकदा घरी खायला. ऍक्च्युली ही बस ना लंडनमध्ये आमचं दुसरं घर होतं आणि त्या बसने एवढा प्रवास केलाय लंडनमध्ये, सकाळी बॅगा घेतल्या बसमध्ये चढलो की आमची जी पटर 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 सुरू व्हायची सगळ्यांची, म्हणजे खरं तर आम्ही लंडनला गेलो होतो मजा करायला. फिल्म वगैरे ठीक आहे, एका बाजूला होत राहिली आम्हाला करावी नाही लागली फिल्म ती. म्हणजे मला असं वाटतं की जे दिग्दर्शकाचं पण तेच म्हणत होतं की एका ट्रीपवर तुम्ही बाहेर पडताय, म्हणजे जिम्बातल्या बायका लंडनच्या ट्रीपसाठी बाहेर पडलेल्या आहेत आणि तुम्ही आर्टिस्ट म्हणून लंडनच्या ट्रीपवर बाहेर पडलाय, तर त्यामुळे ते दोन्ही मजा एकसारख्याच होणार ना. त्यामुळे मी खूप मजा करायचो होत्या बसमध्ये, आमच्या सीट्स ठरलेल्या असायच्या. ऍक्च्युली त्याची पण एक गंमतच झाली होती. पहिला आमचा जो एक सीन होता तेव्हा ज्या आधी चढल्या त्यांनी जाऊन कुठे 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 बसल्या आणि त्यानंतर आय थिंक सुहासताई पहिल्या अशा बसलेल्या होत्या आणि ही आली आपली सायली आली आणि सायली असंच म्हणाली की मी बसू का, सुहासताईकडे असं बघितलं काही नाही तर कुठलं तंद्री होतं माहिती नाही. आता हा सीन आहे आपल्या अहो हा सीन नंतर झाला, तो केला गेला सीन. काय लेखक आणि दिग्दर्शक आहे बरं, अच्छा मला माहितच नव्हतं महाराष्ट्र गेलेला सीन आहे. नाही नाही मी असं पाहिलं तिच्या, माझी ओळख नव्हती अगं तिच्या. एक्झॅक्टली, आणि तुम्ही तंद्रीत पण नेहमी असतात तशाच होतात तुम्ही. आणि त्याने असं बघितलं आणि तशा ब्लँक बसल्या. आमचा दिग्दर्शक खुश आले, त्याने त्यातलं नाट्य हेरलं आणि हा चतुर येशील ना जेव्हा बसमध्ये तर तुम्ही हेच करा आणि मग तू आपली निमटपणे मागे जाऊन बस. पण खूप म्हणजे खूप तिथूनच खरं तर मजा यायला सुरुवात झाली. नाही बसची गंमत एक अशी होती की ठरलेल्या जागा होत्या मग तो कॅमेरा ठेवायला लागायचा बसमध्ये, तो कधी पुढे कधी मागे की त्यावेळेला तो सगळा क्रू इकडून तिकडे जायचा की सगळ्यांनी आम्ही आतमध्ये असं 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 व्हायचं. आणि त्याच्या ह्याच्यात एक सीन यांनी इतका फुलापून घातला होता, ही तिसऱ्या सीटवर असायची बघा तिसऱ्या किंवा चौथ्या, उतरायच्या वेळेला ही अशी सगळ्यांना धक्के मारत 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 अशी तिने बाहेर जायचं असा त्यांनी सीन म्हणजे कंपोजच केला होता तो. पण हिने आम्हाला किती धक्के मारायचे त्याच्यासाठी, अगं अगं अंग पाण्यापर्यंत अंगावर काय पडायची चालू बसमध्ये जर मला तिथे पुढे मागे जायचं असायचं तर ते पडणार ना बस चालू असताना. म्हणजे आम्ही एन्जॉय केलं सगळं ते, पण धमाल केली ते. आम्ही बसचा मी एक आमचा किस्सा सांगते. आम्हाला ना बऱ्याचदा बसमध्ये बसवून ठेवायचे आमचे दिग्दर्शक आणि सीन कोणाचा तरी समजा सुहासताई आणि क्षितीचा सीन असेल तर बाकी आम्ही बसमध्येच बसलोय, त्यांचा सीन चालू आहे आणि आम्ही आपलं बसलोय. मग आम्ही कधीतरी असं बोलायचं बरं आमचे माईक चालू असायचे. हा ते आम्ही कायम विसरून आमचे माईक चालू आहे तर तिकडे थोडीतरी आमचं ऐकताय आमचं आम्हाला कळायचंच नाही.
आणि मग कधीतरी दिग्दर्शकाबद्दल पण बोलायचं. तुला बोललो नाही, कोणाही बद्दल बोलत होतो आम्ही. आणि ते सगळं त्यांना ऐकू जात होत. हो, आणि हे रेकॉर्ड करत होते हे सगळं. अरे शेक्सपियरच्या गावचा फोटो आहे हा. आणि शेक्सपियरची समाधी जिथे आहे तिथे बाजूच्या नदीतनं जातानाचा हा बोटीचा प्रवास आहे. सगळं तयार झालं, शूटिंगची तयारी झाली, कॅमेरा लावून झाला. आता चला चला बोटीत बसा, बोटीत बसा. त्याच वेळेला सगळ्यांना शू करायला जायचं. तयारी झाल्यानंतर त्याच्या आधी आम्ही 2 तास लोळत होतो सगळ्यांना तिथेच लॉन भरती. पण आता किती वेळ लागेल, किती वेळ लागेल डोमे, वेळ किती लागेल तुम्हाला? नाही 2 तास तरी लागतील. हो नाही लगेच सगळ्या पळाल्या. पण सगळ्या मिळून जाणं आणि येणं याच्यात इझिली अर्धा तास जातो. एखादी पटकन कारण सगळ्याच्या सगळा घोळ तो जायचा, तो गप्पा मारत यायचं. परत बोटीत बसल्यानंतर आता तरी सगळं ठीक आहे. शेवटचे काहीतरी 10-1 मिनिटं असतील त्यावेळेला सोनाली कुलकर्णी किती वेळ आहे, किती वेळ आहे, काय काय झालं हे मला जायचंय. अगं हो, आता आत्ता ना 2 तास पूर्वी जाणार. थंडी भयंकर होती त्याच्यात. तिला काय कोणतरी म्हणाला आता हिचा ब्लॅडर फुटणार सांगू देईल. आणि बोट थांबल्या थांबल्या परत उड्या मारून उड्या मारून उड्या मारून सगळ्यासाठी आम्ही परत. माझा माझा किस्सा आहे तिकडचा. शेक्सपियरचं गाव आम्हा नाटकवाल्यांसाठी दे शेक्सपियर म्हणजे. आणि आधी लंडनला मी गेले होते तेव्हा तिकडे गेले नव्हते, त्या गावी गेले नव्हते, त्यामुळे खूप एक्सायटेड होते मी तिकडे जाऊन घर बघायचं आणि तिथल्या काही वस्तू वगैरे खरेदी करून घेऊन यायचं सगळं ठरवलं होतं मी. आणि चल चल मावशी पहिला तुझा सीन आहे, तू बस मेकअपला. तर मी म्हटलं ओके आता हा सीन होऊन जाऊ द्या, मग मी जाऊन येईन असं मी मनाशी ठरवलं. मेकअपला बसले मी, मेकअप झाला माझा. आणि मी विचारत होते हे काय रे कधी आहे माझं. नाही तिथे शेक्सपियरच्या घराच्या तिथेच आय थिंक घरातच समाव का बाजूलाच कुठेतरी नाही रस्त्यावरती सीन होता. सिद्धार्थ आणि सिद्धार्थ आणि सोनालीचा आय थिंक सीन होता तिकडे. तर तो चाललाय, तो चाललाय. तर म्हटलं ओके त्यानंतर असेल माझा नेहरू पार. चला 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 आता इकडून आपल्याला शिफ्ट व्हायचं. आपल्याला हा जो ह्याचा फोटो दाखवला ना बोटीचा, तिकडे आपल्याला तिकडे शिफ्ट व्हायचं आहे, तिकडे जायचंय सगळ्यांना. मी म्हटलं मग शेक्सपियरचं घर बघायचं. तर हो सगळ्यांनी बघितलं गेले कधी. मी म्हटलं म्हणजे मग तिथेच शूट होत ना, मग सगळ्यांनी तिकडे बघून आले ते सगळे. मी पण नव्हते गेले तुझ्याबरोबर. आणि रॉकवले मी ढोम्यावर, अशी चिडले मी त्याच्यावर. त्याला फोन केला मी, म्हटलं इकडे येतो आधी. तो आला विचार तो म्हणे का घेऊन गेलो मी या बालकांना. मी त्याला म्हटलं तुला मी सांगितलं होतं मला शेक्सपियरचं घर बघायचं आहे, तू मला न सांगता तुम्ही लोक शिफ्टिंग कसं करता वगैरे असं खूप 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 बोलले. तर मला थांबशी ते शिफ्टिंग होईपर्यंत तुला मी गाडी देतो, तू जाऊन ये तिकडे, तू बघून ये तिकडे. म्हटलं हो पण तुम्ही का बघून आम्ही बघितल्याशिवाय. पण त्यांनी जेव्हा तिकडे पाठवलं ते बघितलं आम्ही, तिथून जरा काही शॉपिंग केलं माझा जीव शांत. तिच्यासाठी फार महत्वाचं असतं शेक्सपियरचं घर बघणं हे महत्वाचं होतं माझ्यासाठी. आणि त्यानंतर मग जाऊन डोम्याला मी सॉरी सॉरी मी ओरडले तर खूप तुझ्यावर. हो मग तू मला तिकडे का नाही जाऊ दिलं, सॉरी 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 ओरडले मी तुझ्यावर. असे पाय नाही अधांतरी असतो सगळा लांबच्या लांब घालून उभा असतो. पण त्याला पाहून कशी घाबरते, तो तिला बोलवतो बिलवतो असा तो सीन होता. आता या सीन साठी ती तिथे अडकलेली असताना हिचं लक्ष त्या गल्लीत दुकान आहे का, या गल्लीत दुकान आहे का,
इथे आहे का स्वस्तिक बघू ठेवणार जरा स्वस्तिक बघा ना तिथे का अगं इथे शॉपिंग नाही आहे नाही आहे कुठे तिथे कसं शॉपिंग नाही तिथे सगळी दुकानं होती स्वस्तिक ही सांगते तिला कारण माझा शॉपिंग मधला इंटरेस्ट तितपतच ना आणि काही नाही गं इथे काही नाही आहे ट्रॅकर ट्रॅक्स आहे इथे काय मिळत नाही नाही काय दुसरं रे त्या नाही सर पिकाडिली सर्कस आणि हिचं लक्ष सारखं तिकडे पण झालाय त्याचा तो सीन झाला आम्ही जरा इकडे इकडे होतोय तोपर्यंत पुढच्या सीनला चला 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 सगळ्यांनी त्या पायऱ्यावर बसायचं आहे निर्मिती पूल निर्मिती कुठे आहे निर्मिती अगं मधू हाका मारतो बघ त्या गर्दीत का हाका ऐकू जाणार आहे आणि या मॅडम एका गल्लीतून अशी लाल पर्स घेऊन निर्मात आल्या ती त्या तेवढ्या वेळात जाऊन ते लाल पर्स घेऊन आली खरे ते माझं ना एम होत लंडनहून एक लाल पर्स घेऊन यायची म्हणजे मी जातानाच ठरवलं होतं की रेड पर्स मी मधु म्हणते तिला तिचं माहेरचं नाव मधु आहे लखनौला आम्ही एक नाटक बरोबर करत होतो काय चुंबुल द्यावे आणि लग्न लखनौचा शो म्हणून खरेदीसाठीच करायचा होता शो झाला आपला आम्ही दोघी जणी गेलो त्या दुकानदाराला तिने नाकी नऊ केलं असेल सगळं काढायला लावलं होत साड्या बघू सलवार कमीज काढा हे काढा ते काढा उत्तम खरेदी करते ते हे कौतुक मी सुद्धा तिला विचारते ही साडी मी घेऊ का नको मला कळत नाही त्याच्यात नाही नाही मी ओरडते मग तुम्ही ऐका ते काय असेल ते पण खरेदी अप्रतिम करते ती पण आपण किती खरेदी करतोय आता कसं आहे बघा आता बघा लंडनला जर गेलं किंवा ते लखनौला त्या म्हणतात तसं कुठेतरी बाहेर गेलं तर आपल्या लोकांसाठी काहीतरी आणा असो मी तुम्हाला खरंच सांगते की जेव्हा मी सगळ्यांना देते नाही मी शॉपिंगच सगळ्यांसाठी करते नेहमी मला खूप आवडत शॉपिंग की त्याच्यानंतर तिच्या ज्या पिशव्या झाल्या त्याच्यात माझ्या दोन बिचाऱ्या एवढ्याच्या पिशव्या आणि हिचे एवढे आणि म्हटलं गाडीत मावणार कशा आहे या सगळ्या एवढ्या पिशव्या कारण मला आता आमची आपल्याची गाडी होती त्या वेळेला माझ्या मिस्टरांच्या कंपनीची गाडी होती अंबॅसडरच्या डिक्कीत त्या पिशव्या नाही परतही करता येत नव्हतं ड्रायव्हरच्या पुढे आमच्या मांडीवर मागे अशा त्या सगळ्या पिशव्या घेऊन आम्ही हॉटेलवर पोहोचाय आता 19 तारखेला या नोव्हेंबरच्या 19 तारखेला हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होतोय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की हा पहिला मराठी सिनेमा आहे जो लॉकडाऊन नंतर रिलीज होतोय तर त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्या प्रेक्षकांना विनंती नाही एका प्रकारे वया मी सांगते आज्ञा आहे सगळ्यांनी थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा पाहायला पाहिजे तुम्हाला मजा येईल तुमच्या बरोबरीच्या मित्रमंडळींना मजा येईल आणि तुम्ही तो पाहायला याचा आनंद आम्हाला येणार आहे जरूर थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा पहा